नमस्कार, माझं नाव घनश्याम मुकुंद केळकर। 17 ऑक्टोबरला नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून मी पायी प्रवास सुरू केला आहे, परिक्रमा सुरू केली आहे महाराष्ट्राची। ही रायगड किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं तिथं राजधानी आहे, तिथून मी चालायला सुरुवात केली आणि आज जवळजवळ 600-650 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून आज 54व्या दिवशी मी सोलापूरमध्ये आलेलो आहे। आणि इथून पुढे माझा टोटल प्रवास हा 347 दिवसाचा आहे आणि तो 19 ऑक्टोबरला हा शिवनेरीवरती संपणार आहे। हा सगळ्या पायी चालण्याचा किंवा लोकांना भेटण्याचा जो उद्देश आहे तो असा आहे की एखाद्या घरामध्ये ज्यावेळेस काहीतरी मोठं आजारपण येतं त्यावेळेस त्या आजारपणामुळं ते घर फार कोलमडून जातं आणि ती एक फार कठीण परिस्थिती असते त्या घरावरती, ज्याच्या घरावरती एक आपत्ती कोसळलेली असते। तर त्या कठीण काळामध्ये त्या कुटुंबाला मदत करणं, त्या कुटुंबाला आधार देणं ह्याच्यासाठी एक सिस्टीम आपण उभी करतो। म्हणजे त्याच म्हणजे सोलापूरचं उदाहरण घेतलं समजा, तर सोलापूरसारख्या ठिकाणी स्वयंसेवक उभे करणं, तिथं काही जे मदत करणारे लोक आहेत त्यांच्यांना अगोदरच भेटून त्यांचं लिस्टिंग करून घेणं, आणखीन ज्यावेळेस मदत लागते त्यावेळेस ह्या लोकांच्या मार्फत ज्याला मदत पाहिजे त्याला मदत मिळवून देणं, अशा पद्धतीचा हा उपक्रम आपण करतो। त्यासाठी आपण जे आधुनिक तंत्रज्ञान आहे, इंटरनेट आहे, त्याचा आधार घेतलेला आहे आणि एक www.arogyadan.org नावाची एक वेबसाईट तयार केली आहे। या वेबसाईट थ्रू मदत करणाऱ्यांनी ज्यावेळेस ॲप्लिकेशन केलं किंवा जो मदत ज्याला मदत देणार आहे त्याला डायरेक्ट SMS जातो आहे, आणखीन त्या थ्रू ही ॲटोमॅटिकली सिस्टीम चालते। आणि ही सगळं नियंत्रण ह्याचं करण्यासाठी काही स्वयंसेवक आपण प्रत्येक तालुक्यात, शहरामध्ये, गावामध्ये तयार करतो आहोत। तर माझं सोलापूरकरांना ह्या निमित्ताने आवाहन आहे की हे आपल्याच फायद्याचं, आपल्याच लोकांनी आपल्याला मदत करण्याचा उपक्रम आहे। तर ह्या उपक्रमामध्ये तुम्ही स्वयंसेवक म्हणून किंवा बॅकर्स म्हणून आपली नोंदणी करावी आणि ह्या उपक्रमात सहभागी व्हावं। आणखी माझं तुम्हाला असं आवाहन आहे की चालणं हा आपला एक नैसर्गिक गोष्ट आहे, की आपण ह्या गाड्यांच्या ह्याच्यामध्ये विसरत चाललो आहोत। तर मी त्या तोही संदेश देतो की तुम्ही तुमच्या पायाचा वापर करा, चाला। आणि माझं तुम्हाला असं आवाहन आहे की 10 तारखेला मी सोलापूरपासून बोरामडीला जायला निघणार आहे, तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी ह्या परिक्रमेमध्ये जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं माझ्यासोबत चालावं असं माझं तुम्हाला आवाहन आहे। यासाठी संपर्कासाठी माझा जो नंबर आहे तो आहे 98810-98138। मी सोलापूरकरांनी ह्या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा अशी माझी सर्वांना नम्र विनंती आहे। करता ह्याच्यामध्ये ही पूर्णपणे ही जी परिक्रमा ही लोकाश्रयावर चाललेली आहे, त्या त्या परिसरामधल्या लोकांना संपर्क साधून, कुठं ग्रामपंचायतीमध्ये राहतो, मंदिरामध्ये राहतो, कुणी लॉजवर व्यवस्था केली लॉजमध्ये राहतो, कोणाच्या घरी राहतो, पण कधी पोलीस स्टेशनच्या मार्फत व्यवस्था होते, कधी गटविकास अधिकाऱ्यांच्या मार्फत व्यवस्था होते, अनेकदा पत्रकारांच्या माध्यमातून व्यवस्था होते। अशा प्रकारे त्या लोकांशी संपर्क साधायचा, त्यांच्या मदतीने त्या गावामध्ये राहायचं, तिथनं जेवणाची व्यवस्था करायची आणि त्यांच्याच संपर्कातनं, त्यांच्याच ओळखीतून गावातल्या जे सगळे कोणी डॉक्टर असतील, कोणी पदाधिकारी असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, त्यांना ज्या भेटी घेऊन त्यांना हा उपक्रम समजून सांगायचा असं आपलं स्वरूप असतं आहे। मी श्रीपाद वेणेगुरकर, महाराष्ट्र जनारोग्य महापरिक्रमेमध्ये सध्या घनश्याम केळकर सर सोलापूरमध्ये आलेले आहेत। आज सोलापूरच्या आरोग्य समस्या फार गंभीर आहेत, मला नेहमीच इथं जाणवतं की ते मानसिक रुग्ण किंवा रक्तदानाचा तुटवडा, अनेक आर्थिक परिस्थितीमुळे लोकांना वैद्यकीय सेवा न मिळणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारी जी गरज आहे किंवा मदतीची ती गरज वेळेवर न मिळाल्यामुळं आज मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा सुद्धा उपक्रम नीट चालत नाही, त्याचा उपक्रमाचा फायदा मिळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये मग निराधार लोकांनी ह्या लोकांनी काय करावं हा मोठा प्रश्न आहे। आणि हा प्रश्न जर आपल्याला स्थानिक पातळीवरती सोडवता आला तर त्यासाठी आपल्याला इथे मुकुंद केळकर साहेब आलेले आहेत आणि त्यांनी हा उपक्रम सोलापूरमध्ये सुरू केलेला आहे। मला म्हणजे मी सर्वांना अगदी कळकळीची विनंती करतो सोलापूरच्या सर्व जनतेनी की हा आरोग्याचा प्रश्न प्रत्येकाच्या घरात असतोच, प्रत्येकाला मदतीची गरज तर आहेच, त्याचबरोबर मदत देणारेसुद्धा जाती जर निर्माण झाले, देणारा देत असतो, घेणारा घेत असतो, पण मला वाटतं की सगळ्यात जास्त मदत ही मदत वेळेवरती मिळणाऱ्या माणसाला आहे। आज डायलिसिसचा पेशंट असेल त्याला 700 रुपये मदत मिळ जर वेळेवर मिळाले नाही तर त्या पेशंटचे काय हाल होतात हे मी बघितलेले आहे। एखाद्या व्यक्तीला ब्लडसाठी जर पैसे मिळाले नाही तर त्या व्यक्तीचे काय हाल होतात, ती व्यक्ती किती ताटकळत बसली असते तर ती मी बघितलेली आहे।
माझी कळकळीची विनंती आहे की आपल्या सोलापूरमधल्या सर्व माझ्या तमाम सोलापूरकरांना की आपण हा आरोग्याचा प्रश्न हा थोडासा गंभीरतेने घेऊया आणि ह्या परिक्रमेमध्ये आपण सर्व मिळून सहभागी होऊया, आपण त्याचे दाते पण होऊया आणि आपण त्याचं जाणीव ठेवून त्यांच्या ह्या उपक्रमामध्ये सहभागी होऊया। धन्यवाद। आणि ज्यांना कोणाला ह्या सब ह्याच्यामध्ये पायी प्रवास करून हा प्रवासामध्ये सहभागी व्हायचा आहे तर त्यांनी संपर्क करावा। माझा संपर्क आहे 87 88 62 30 20। नमस्कार।